शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो देश का नेता कैसा हो शरद पवार कैसा हो शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा माननीय पवार साहेब यांनी जी आज निवृत्तीची घोषणा केली ती आमच्यासारख्या तरुण वर्गाला वेदनादायी आणि गं गंभीर स्वरूप स्वरूपाचे आहे कारण या देशाचं राजकारण गोरगरिबांची केलेली सेवा गोरगरिबाबद्दल असणारी आस्था ही पवारसाहेबांची आहे आणि जनतेच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये असणारा हा जनतेचा राजा यांनी निवृत्ती घेऊ नये अशी सर्व जनतेची भावना आहे साहेबांनी अशी अचानक घोषणा करून आम्हाला सर्व तरुण कार्यकर्त्यांना एक धक्का बसलेला आहे एक आमचं प्रेरणास्थान असेल किंवा आमचं एक ऊर्जास्त्र म्हणून आम्ही साहेबांकडे पाहतो साहेब नुसते बसले साहेबांकडे नुसतं पाहिलं आणि साहेबांनी जस्ट भाषणाला उभा राहून सुरुवात केली तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अंगावर शहारे येतात त्यांचा शब्द न शब्द आम्हाला एक मार्गदर्शन ठरत असतो त्यामुळं साहेबांच्या विचाराची साहेबांच्या ज्ञानाची आणि सर साहेबांच्या अनुभवाची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर गरज आहेच आहेच परंतु ह्या संपूर्ण राजकीय पिढीला महाराष्ट्राचं राजकारण असू द्या देशाचं राजकारण असू द्या असा लढवाय नेता मार्गदर्शक म्हणून पाहिजे आणि कायमस्वरूपी त्यांचं मार्गदर्शन राहिलं पाहिजे त्यामुळे निश्चित पद्धतीनं त्यांनी असं घाई गडबडीत निर्णय न घेता सर्वांना मार्गदर्शक म्हणून शेवटपर्यंत त्यांनी काम करावं अशी आमची सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याचे नेते आणि बहुजनांचे उद्धारकर्ते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचा विचार जो आहे तो विचार पुरोगामी महाराष्ट्राला आगे नेणार आहे पुढे नेणार आहे शाहू फुले आंबेडकर विचार त्यांनी या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिलेला आहे आज स्थानिक स्वराज्य संस्था असू देत किंवा पंचायत राज असू दे याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन या महिला राष्ट्रीय प्रभावामध्ये आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य संपूर्णपणे पुढं त्यांना आगेकूच करून त्यांना प्रेरणा देऊन हे पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर मागासवर्गीयामधील जे प्रतिनिधित्व आहे नेमकी अचूक ओळखून त्यांना देखील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना प्रति प्रतिनिधित्व देऊन पुन्हा एकदा या देशाचे असेल किंवा समाजाची सेवा करण्याचं एवढं मोठं काम साहेबांनी केलेलं आहे म्हणूनच साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय त्यांनी नि, त्या निर्णयाचा फेर फेरविचार करून तो निर्णय माघार घ्यावा एवढीच आमच्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो